चंद्रपुरातल्या सिरना नदीत जायबंदी होऊन पडलेल्या वाघाचा मृत्यू झाला. पहाटे या वाघाचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी सुरू असलेली मोहीम अंधार पडल्यामुळे रात्री थांबवण्यात आली होती. आज सकाळपासून मोहीम पुन्हा सुरू होण्याआधीच या वाघाचा मृत्यू झाला. वाघानं पुलाखाली उडी मारल्यामुळे जायबंदी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काल पहाटे 2:00 दोन चारचाकी गाड्या विरुद्ध दिशेने येत होत्या, त्याचवेळी पुलावर असलेला वाघ घाबरला, गोंधळला आणि त्यानं पुलाखाली उडी घेतली. त्यामुळे वाघ जबर जायबंदी झाला आणि पहाटे त्याचा मृत्यू झाला. अधिक माहिती जाणून घेऊ त्यांचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांच्याकडून. आशिष, या वाघाला काल वाचवण्यात अडचणी येत होत्या, पण त्यांनी स्वतःहून बाहेर पडावं यासाठी काही प्रयत्न करण्यात आले नव्हते का वनविभागाकडून? हे जे पाणी आहे शिरणा नदीचं, त्याच्यामध्ये खडकाळ पात्र आहे ते, आणि त्याच्यामुळे नक्की या वाघाला कुठल्या भागाला दुखापत झाली होती हे कळणं जरा मुश्किल होतं, अवघड होतं. आणि त्याच्यानंतर या नदीच्या पात्रामध्ये डार्ट मारून कोणत्याही वन्यजीवाला बेशुद्ध करता येत नाही, कारण त्यांना समजा ते पाणी प्राशन केलं तर त्याचा मृत्यू संभवतो असे नियम आहेत NTCA चे. आणि त्याच्यामुळे त्याला डार्ट मारून बेशुद्ध करून बाहेर काढता आलं नाही. तो जायबंदी असल्यामुळे त्याला स्वतःला बाहेर येता आलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना स्वतःहून त्याच्यामध्ये यावं पिंजऱ्यामध्ये हा एकमेव मार्ग उरला होता. मात्र तो काल दिवसभर शक्य होऊ शकला नाही अनेक प्रयत्नानंतरही. आणि पाण्यात राहिल्यामुळे, रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला आहे असं सध्या तरी दिसतं. धन्यवाद आशिष संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.